ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाडमध्ये लसीकरण पूर्ण करा अन्यथा आंदोलन. सचिन मोहिते व गजानन कोळी यांचा निवेदनाद्वारे इशारा. कुरुंदवाड शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय येथील जिल्हा परिषदच्या दवाखान्याला मिळालेली लसी अन्यत्र आरोग्य केंद्राला पुरवठा करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते व गजानन कोळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमर घोलप डॉक्टर अनारकली शेख यांनी निवेदन स्वीकारलं. निवेदनात पुढे म्हणाले की कुरुंदवाड शहर हे 40,000 अधिक लोकवस्तीचं गाव आहे. शहरात 15,000 अधिक 45 वयोगटातील महिला व पुरुष नागरिकांची लोकसंख्या आहे. यापूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 2,000 कोरोना प्रतिबंधात्मकच्या लसी मिळाल्या होत्या. यापैकी काही लसी ग्रामीण भागातील इतर आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आल्या त्यामुळे शहरात लसीचा तुटवडा निर्माण झाला. 2 दिवस लसीकरण बंद होतं. शासनाने 40,000 नागरिकांच्या ठिकाणी आज फक्त 500 लसीचा पुरवठा केला आहे. यापैकी 250 लसीचे लसीकरण पूर्ण झालं. यातील लसी इतर भागात पुरवठा केल्यास आमच्या शहराच्या वाटेला किती लसी मिळणार असा सवाल उपस्थित केला. शहराच्या वाटेला आलेल्या लसी अन्यत्र पुरवठा करू नये अन्यथा वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागून आंदोलन करू असा इशारा दिला आहे. निवेदनावर रामभाऊ मोहिते गजानन कोळी संदीप भोसले अमोल मोहिते गिरीश मोहिते बाळासाहेब ठोंबरे आदींच्या सह्या आहेत. आम्ही इतर म्हणजे आमची टीम घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये कुरुंदवाडमध्ये जवळजवळ 45 वयोगटामध्ये भरपूर संख्या आहे. पण इथं ह्या सरकारी दवाखान्यामध्ये कुरुंदवाड सोडून इतर दवाखान्यांना लस पुरवठा केली जात आहे. आमची अशी मागणी आहे की इथं कुरुंदवाड पूर्ण सगळं संपवून ह्या 45 वयोगटातले पूर्ण सगळेजण संपवून मग तुम्ही इतर दवाखान्यांना लस ती पुरवठा करावी. ह्यासाठी आम्ही छोटंसं एक निवेदन आमचे मित्र गजानन कोळी आमचे मित्र संदीप भोसले MR आहेत ते देखील असं त्यांचं म्हणणं आहे की कुरुंदवाड भैरवडीमध्ये छोटंसं तुम्ही लसीचं केंद्र चालू करा ते स्वतः बघतील त्यांची टीम घेऊन अशी आमची मागणी आहे. ते निवेदन द्यायसाठी आम्ही इथं सरकारी दवाखान्यामध्ये आलो आहे. आमचे मित्र जमीर पठाण हे देखील मागणी आमची रास्त आहे. जर पूर्ण नाही झाली तर लवकरच आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते सरकारी दवाखान्यासमोर आंदोलन करणार आंदोलनाचा इशारा देत आहे. महान करे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.